निघोस तालुका पानेर येथील शेतकरी व सभासदांनी निगोज का विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे निगोज परिसरात कुकडी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळते कुकडी प्रकल्पाच्या विस्ताराआधी या परिसराला मुबलक पाणी मिळत असे परंतु सध्या दरवर्षी पाण्याअभावी पिके जळत आहेत पिण्यासाठी टँकर चालू करावे लागतात या परिसरात पाच पाणी वापर संस्था आहेत परंतु त्यांच्याकडून पाणीपट्टी वसुली होत नाही त्यामुळे सततची थकबाकी दिसते त्यामुळे आवर्तनावेळी कुकडी प्रकल्पाचे अधिकारी पाणी देण्यास नकार देतात या समस्येवर उपाय म्हणून सेवा संस्थेच्या नफातून किंवा पाणी वापर अधिभार लावून पाणीपट्टी रकमेची तरतूद करण्याची मागणी सभासद व शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती निगोजच्या सेवा संस्थेचे चार हजार सभासद असून एकूण चार लाख रुपये वर्षभराची सिंचन व पिण्यासाठीची पाणीपट्टी आहे प्रत्येक सभासदाला केवळ शंभर रुपये पाणीपट्टीचा वाटा येतो तो, तो संस्थेने अधिभार लावून किंवा नफ्यातून तरतूद करून भरावा अशी मागणी सभासद व शेतकऱ्यांनी केली होती परंतु सभासद व शेतकऱ्यांची मागणी योग्य नसल्याचे पत्रक काढून सेवा संस्थेने नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी संस्थेविरोधात आमण उपोषण पुकारले आहे आमची मागणी योग्य असून संस्थेच्या पोटकलम आणि उद्देशांमध्ये स्पष्ट उल्लेख असताना संस्था शेतकऱ्यांचे हित न जपता आठमोडेपणा करत आहे त्यामुळे मागणी मान्य झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या मागणीला पाठिंबा दिला कुकडी प्रकल्पाच्या तृतीय विस्ताराला मंजुरी मिळाल्यामुळे पाणी मागणी व पाणीपट्टी थकबाकीत गेल्यास भविष्यात पाणी मिळणे अवघड होईल त्यासाठी ही मागणी योग्य असल्याचे सांगून कुकडी पाणी संघर्ष समितीने या उपोषणाला पाठिंबा दिला आहे निगोज येथील शंकर गुंड सोमनाथ वरखडे बबन कवाद तुकाराम तनपुरे यांनी येथे उपोषण चालू केले आहे यावेळी कुकडी संघर्ष समितीचे अध्यक्ष रामदास घावटे सचिव मंगेश सालके सतीश रासकर रामदास सालके पोपट ढवळे संपत सालके उमेश सोनवणे गणेश कवाद रमेश ढवळे विश्वास शेटे बबन सोनवणे विठ्ठल कवाद भरत रसाळ शिवाजी गुंड योगेश वावळ सतीश साळवे सुनील वराळ बबन तनपुरे रोहिदास वरखडे सुधामती कवाद शालन कवाद दत्ता भोकन दिगंबर लाळगे रमेश वरखडे मच्छिंद्र लंके श्रीधर गाडिलकर आदी शेतकरी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते डी एन ए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डी एन ए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बदलात जग बदलेल धन्यवाद